लॉकडाऊनमुळे देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या, तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत। यामुळे देशातील सर्व आयआयटी संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी 12वीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आयआयटीमधील प्रवेशासाठी जीई मेन, जीई ॲडव्हान्स या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते। आयआयटीमध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जीई ॲडव्हान्सच्या गुणासोबतच 12वीत 75% किंवा टॉप 20% गुण आवश्यक असतात। यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांचे 12वीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत। मात्र विद्यार्थी 12वीची परीक्षा आणि जीई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। यावर्षी कोरोनामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी 10वी 12वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत। दोन्ही शिक्षक मंडळांनी निकाल लावताना अन्य परीक्षांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकनावर विशिष्ट पद्धतींचा अवलंब केलेला आहे। परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणावर याचा परिणाम होऊ शकतो। यामुळे संयुक्त परीक्षा मंडळाने 12वीचे गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही महत्त्वाची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।